नमस्कार, सुग्रन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण ज्वारीच्या पापड्या केल्यानंतर जो कोंडा राहतो किंवा ज्या बारीक बारीक कण्या राहतात तर त्यापासून खूप छान अशा पापड्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। या पापड्या जर तुम्ही या पद्धतीने बनवल्या तर नक्कीच त्या चवीला छान होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या माझ्या खूप आवडत्या आहेत। प्रत्येक वर्षी मी या कोंड्याच्या पापड्या करते कारण त्या खूप खमंग आणि चवदार लागतात। ज्याप्रमाणे आपण बाजरीचं खारवडं बनवलेलं आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल की बाजरीचं खारवडं मी कसं बनवलं होतं। तर त्याच पद्धतीने परंतु ज्वारीच्या ज्या कण्या राहिलेल्या आहेत किंवा जो कोंडा राहिलाय त्यापासून खूप छान अशा पापड्या कशा बनवायच्या त्या आज आपण पाहूयात। तर ही ज्वारी आता मी पाकडून घेते, म्हणजे जे ह्यातलं जे तडफलं आहे ज्वारीचं ते बाजूला करायचंय आपल्याला, त्याच्या आपण कोंड्याच्या पापड्या करू शकतो। तर मी हे थोडं थोडं घेऊन सुपामध्ये पाकडून घेते। जे टरफलं निघलंय आपल्या ज्वारीचं ते पाकडून आपण वेगळं काढायचे अशा पद्धतीनं। तर मी हे कपड्यावर काढून घेते म्हणजे त्याच्या आपल्याला कोंड्याच्या पापड्या करता येतील। तर स्वच्छ कपड्यावर काढून घेते मी कारण याच्या खूप छान अशा कोंड्याच्या पापड्या होतात। तर अशाच पद्धतीने सर्व ज्वारी आता आपण पाकडून घेऊयात। तर ज्वारी सडल्यानंतर जो कोंडा निघलाय त्यापासून खूप छान अशा कोंड्याच्या पापड्या होतात, चवीलाही मस्त लागतात। तर हा कोंडा जो आहे तो पाकडून काढलेला आहे। तर कोंड्याच्या पापड्या बनवण्यासाठी मी चुलीवर पातेलं ठेवलंय, पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकायचंय, थोडंसं पातेल्याला आपण हलवून पण घ्यायचंय म्हणजे तेलामुळं चिकटलं जात नाही चिकापला। तर ह्या कोंड्याच्या पापड्या बनवण्यासाठी मी अर्धी कळशी आदण ठेवणार आहे पाण्याचं। अर्धी कळशी ठेवले तर हे झाकून ठेवायचे आणि चांगली उकळी येण्यासाठी मी थोडासा जाळ चुलीला घातलेला आहे। तर उकळी येईपर्यंत आपण जे लागणारे आपल्याला जिरी आणि लसूण तो बारीक करून घेऊयात। तर त्या कोंड्याच्या पापड्या बनवण्यासाठी मी एवढा लसूण आणि जिरी घेतली। तर हे मिक्सरला छान असं बारीक करून घेते, लसूण आणि जिरी छान अशी बारीक करून घेतली आणि चटणी आणि मीठ हे पण मी घेतलंय कारण हे आपण तिन्ही आदणामध्ये टाकणार आहोत। तर पाण्याला चांगलं आदण आले म्हणजे उकळी आली, यातलं थोडंसं पाणी काढून घेते मी कारण जास्त पाणी ठेवलं होतं मी, जर आपल्याला लागलं तर आपण आणखीन पाणी परत ओतू शकतो। तर मी एवढं पाणी काढून ठेवलंय, जिरी लसूण आणि मीठ आणि चटणी टाकायची। व्यवस्थित मिक्स करून घेतलं की यामध्ये आता आपण हे जो कोंडा काढलाय आपण ज्वारीचं पाकडून तर तो टाकायचा आहे। अशा पद्धतीने सर्व गाठी फोडून घ्यायचे तेथ आणि गवऱ्याचा हार ठेवायचा आहे, आता जास्त जाळ नाही लावायचंय, कमी हारावर आता मस्त शिजून द्यायचंय 15 ते 20 मिनटं झाकून ठेवून। छान असा कलर पण आलाय। आता या कण्या ते आहेत ते शिजेपर्यंत हारावर शिजून द्यायचे। तर 15 ते 20 मिनटं छान असा चीक झाकून शिजवून घेतलाय मी। तर अशा पद्धतीने छान असा शिजलाय। तर आता हा वरती नेऊन आपण याच्या पापड्या घालूयात। तर कोंड्याचा चीक आपला छान असा शिजलाय, मी थोडंसं हाताने चेक केलं होतं कण्या छान अशा शिजल्या आहेत। तर मी वरती आणलेला आहे तो चीक आणि कपडा घेतलाय का पोळपटावर चौकोनी,
तर त्यावर हा चिक थोडासा घ्यायचा आहे. थोडासा गरम आहे, पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आहे ओला, आणि अशा पद्धतीने थापायचेत. ज्याप्रमाणे आपण ज्वारीच्या पापड्या करतो त्याप्रमाणे थापून घालायच्यात ह्या पापड्या. पळीने पण घालू शकता, परंतु थापून घातल्या म्हणजे त्या भाजून खाऊ शकतो आपण. जाड पातळ आपल्या आवडीनुसार आपण थापायची. तर थोडीशी जाडच करते मी, कारण ह्या पापड्या भाजल्यानंतर चांगल्या लागतात. आणि कपडा मी ओला करून घेतली ओढणी, त्यावर अशा पद्धतीनं घालायच्यात. थोडासा आणखीन ओला हात घ्यायचा प्रत्येक वेळेस. आणि एक एकसारखी येण्यासाठी मी पळी घेतली आहे, म्हणजे आपल्या पापड्या एकसारख्या येतात. थोडासा हात ओला करायचा आहे आणि हलक्या हातानं असं पसरवायचं. तर ह्या कोंड्याच्या पापड्या चवीला खूप छान लागतात. आणि ज्वारीचा जो कोंडा निघलाय आणि ज्या पाकडून कण्या निघल्या होत्या, तर त्यापासूनच ह्या पापड्या बनवल्यात मी. कारण भरपूर निघतं, मग वाया जाण्यापेक्षा ह्या पापड्या छान होतात आणि आमच्या घरात सगळ्यांना आवडतात. तर अशा पद्धतीनं एकदम झटपट होतात. गरम आहे, सगळं वरती आणलेलं नाही आहे मी, जसं लागेल तसं वरती आणून त्याच्या पापड्या घालणार आहे. जास्त पाणी पण घ्यायचं नाही आहे, मग ते वाळत नाहीत लवकर. तर अशा पद्धतीने मी ज्वारीच्या कोंड्याच्या पापड्या सर्व घालून घेतलेल्या आहेत. तर आता हे संध्याकाळपर्यंत छान असं कडक उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. तर कोंड्याच्या खूप छान अशा पापड्या वाळलेत, पाणी टाकून काढण्याची काही गरज नाही, एकदम सहज अशा निघत आहेत. कारण आपला जो चिक आहे तो व्यवस्थित शिजला होता. तर अशा पद्धतीनं काढते मी, एकदम सहज निघत आहेत. पाणी टाकलं तरीसुद्धा चालतं, परंतु अशा निघत आहेत, त्यामुळं मी बिना पाण्याच्याच काढण्याचा प्रयत्न करते. तर पालत्या ठेवायच्या तिथं, म्हणजे त्या वाकड्या होत नाहीत. जास्त करून ज्वारीच्या पापड्या किंवा अशा कोंड्याच्या पापड्यात त्या पाणी टाकून काढतात, परंतु ह्या एकदम सहज निघतात, त्यामुळे मी पाणी टाकलेलं नाही आहे. आणि पालत्या घालून आता हे 2-3 दिवस छान असं कडक उन्हामध्ये वाळून द्यायचं. ते तर चिक व्यवस्थित शिजला की त्या एकदम सहज निघतात. तर अशा पद्धतीने सर्व पापड्या आपण काढून घेऊयात. तर 3 दिवस कोंड्याच्या पापड्या छान अशा वाळलेल्या आहेत उन्हामध्ये. तर ह्या भाजून खूप खमंग लागतात, आणि शेंगदाण्याबरोबर तुम्ही ह्या कोंड्याच्या पापड्या खाल्ल्या तर नक्कीच तुम्हाला आवडतील. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि माझ्यासोबत असेच नवनवीन पदार्थ बनवत राहा. परत भेटूयात एका नव्या रेसिपीसोबत.